सध्या सप्तपर्णीच्या फुलांचा सात्विन गंध आसमंतात भरून राहिला असताना काहींनी त्याची दुर्गंधी येत असल्याची तक्रार करत त्याची तोड करण्याची मागणी चालवली. समाज माध्यमात या वृक्षाबाबत अहमिकनेनं चर्चा झडत आहे. पर्यावरण प्रेमींनी मात्र सात्विन वृक्षाची गैरसमज दूर करतानाच त्याची उपयुक्तता सांगायला सुरुवात केली. सात्विनचं फुलं फुलली असताना त्यावर दुहेरी प्रतिक्रिया आहेत. त्याचा दरवळ अनेकांना मोहित करत आहे. काहींनी त्याला उग्रवास येत असल्यानं सात्विन वृक्ष तोडून टाकावेत, दुर्गंधी पसरते, श्वसनाचे विकार होतात, उग्रवासानं घसादुखी, डोकेदुखी, खोकला, मळमळ, उलटी असे त्रास होतात अशी तक्रार चालवली आहे. हा विदेशी वृक्ष आहे. हे वृक्ष विषारी वायू वातावरणामध्ये सोडत असल्यानं कर्करोग, अल्सर हे विकार जडतात. वृक्षांवर पक्षी आसरा घेत नाहीत, घरटी बांधत नाहीत आदी आक्षेप नोंदवले जात आहेत. बहुगुणी देशी वृक्ष. या वृक्षाचे परागीभवन मधमाशा व कीटकांमुळे होते. याचं परागकण हवेमध्ये मिसळत नाहीत, वारण हवे पसरत नाहीत. सात्विन हा देशी वृक्ष असून विषारू वायू सोडत नाही. अनेक प्रकारचे पक्षी आसरा घेतात आणि घरटी देखील बांधतात. मधमाशा व अनेक कीटक फुलांवर घोंगावत असतात. हा औषधी वृक्ष असून आयुर्वेद ग्रंथात याचा उल्लेख आहे. साल, कुष्ठरोग, यकृत विकारांवर तसेच मलेरिया, पोटदुखीवर आणि भूक वाढवण्यासाठी वापरतात. पाने जखमांवर बांधतात. यकृत दोषांवर मूळ वापरतात. चीक संधिवादावर आणि त्वचा रोगांवर वापरतात असा हा बहुगुणी वृक्ष आहे. यामध्ये कडू विषारी घटक असल्यानं जनावरे तोंड लावत नाहीत. या वृक्षास इंग्रजीमध्ये डेव्हिल ट्री म्हणजेच सैतानाचं झाड असं नाव असल्यानं कदाचित वृक्षाबाबत गैरसमज तयार झाले असावेत असे वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी एका वृत्तपत्राच्या वेब पोर्टलला सांगितले आहे. ही काळजी घ्यावी, सात्विनबाबतचं हे सारे गैरसमज आहे असं मत डॉक्टर बाचुळकर यांचं म्हणणं आहे. ते म्हणाले, सात्विनच्या फुलांच्या वासानं दुर्गंधी नव्हे सुगंध पसरतो. वास थोडा उग्र आहे. या वासाची ॲलर्जी असलेल्या काहींना श्वसन, घसादुखी, डोकेदुखी, खोकला, उलटी असे त्रास उद्भवतात. पण वासानं इतर कोणताही रोग आणि विकार होत नाही. ज्यांना त्रास होतो अशा व्यक्तींनी तसेच जे दमा रुग्ण आहेत अशांनी अवश्य काळजी घ्यावी. त्यांनी फार वेळ या वृक्षाखाली थांबू नये. वृक्ष फुलोऱ्यावर असताना तोंडावर रुमाल बांधावा. वृक्षावर फुलोरा 15 ते 20 दिवस असतो, वर्षभर नसतो. यासाठी वृक्ष तोडण्याची आवश्यकता नसावी. थोडा संयम पाळा इतकेच.